टेंबिवली टेंबिवली संघान सहज सामना जिंकला, एकतर्फी सामना जिंकला। 40 धावांचा पाठला करत असताना थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली, ती म्हणजे बामणडोंगरी संघाकडून, आणि तो सामना गमवावा लागला तो म्हणजे बामणडोंगरी संघाला। स्पीड अप करा सर, मात्र सर विनंती करतो स्पीड अप करायचा, विलंब करायचा नाहीये। वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला क्रमांकाचा षटक जोडला गोलंदाज दीपेश स्ट्राइकला, फलंदाज ऑन स्ट्राइक खेळणारा शार्दुल चौधरी। दोन षटकांचा खेळ आहे, दोन षटकांमध्ये किती धावा जमणार हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण पाहिलं गेलं तर अगदी कमी षटक आहेत आणि कमी षटकामध्ये जास्तीत जास्त धावे येणं खूप गरजेचं असेल। स्ट्राइक एंडला फलंदाज स्वरा, इलेवन डी एस स्पोर्ट तलेगाववाडी अविनाश मांडेनियाचा हा संघ, आणि पहिल्या चेंडूवर पार करण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये आणि पहिला मासा गळाला लागला। मित्र म्हणून गोलंदाज दीपेश ला पहिला यश मिळतोय। सुंदर गोलंदाजी करतोय, टप्पा पडण्यात थोडीशी उचली येते, चेंडूला फक्त एक्झिक्यूट केला, सन्मान दिला चेंडूला, चेंडू गेला श्री मुडानला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलना, संघाची धावसंख्या आतापर्यंत धाफळकावर एक असताना स्वतःचं अकाउंट ओपन केलं एका धावेनं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं एका धावेनं फलंदाज राहुल या फलंदाजानं। स्ट्राइक एंडला येतोय फलंदाज तणवीर, चांगली गोलंदाजी हाताळतो गोलंदाज दीपेश। हा चेंडू आडव्या पट्ट्यांना मारण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला आहे फलंदाजाचा, मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता होती, डॉट चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम गोलंदाजी, अतिशय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज दीपेश याच्या माध्यमातून। सुंदर चेंडू हाताळले गेले, आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ संपलाय, तीन चेंडूंमध्ये त्यांना फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक मोठी विकेट मिळाली आहे, ती म्हणजे शार्दूल चौधरी याच्या स्वरूपामध्ये। आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची लागून चेंडू जातोय सेकंड स्लिपला, एकच धाव मिळते या सिंगलला, संघाची धावसंख्या एक ने पुढे सरकली, संघाची धावसंख्या आतापर्यंत धाफळकावर दोन या आकड्यावर। अगदी विचार केला ना बाबूशा, तर दोन षटकांचा खेळ आहे, दोन षटकांमध्ये जास्तीत जास्त धाव येणं खूप गरजेचं असेल तलगाववाडी संघासाठी। जरी 25 धावा उभारला ना तलगाववाडी संघाला, तर ताकदीचे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे, तणवीर असेल, राहुल असेल, शार्दूल असेल, दोन षटकांचा खेळ आहे। आडव्या पट्ट्यानं चेंडू जातोय स्कोर लेगच्या दिशेनं, थोडासा डिसाल कामगिरी पाहायला मिळते, याचा फायदा होतोय, डेंजर झोनला चेंडू फेकला होता, मात्र दोन धावा चित्याच्या चपलानं सहज पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजानं, गुड रन बिटवीन द विकेट म्हणते दोन्ही फलंदाजांमध्ये। या दोन धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाफळकावर चार या आकड्यावर, चार धावा धाफळकावर। ज्यावेळेस अगदी पाहायला गेलं ना,
तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. शत्रक्षकाने जर साथ दिली असती ना या चेंडूवर तर निश्चितच एकच धाव पाहायला मिळाली असती. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावर सादर करतोय गोलंदाज दीपेशा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये हवी झाला या फलंदाजांच्यावर, कोणत्याही प्रकारचं वर्चस्व गाजून देत नाहीये, मोठे फटक्यांपासून वंचित ठेवला या फलंदाजांना. थंडीचं वातावरण आहे. हा चेंडू मोठा फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं आणि सोप्पा झेल मात्र या ठिकाणी कॅरी करता आला नाहीये, मिस होतोय आणि दोन धावा मिळतायत. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हटलं जातं आणि या दोन धावा मी तर म्हणेन इष्टाच्या स्वरूपामध्ये मिळतायत तलेगाव वाडी संघाला. आणि या दोन धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या आतापर्यंत धापलकावर पाहिलं गेलं तर सहा या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. कंजूशी गोलंदाजी मित्र म्हणून गोलंदाज दीपेशने केली आहे. फक्त आपल्या षटकामध्ये सहा धावा खर्च केल्या. अगदी पाहायला गेलं ना तर या चेंडूवर झेल झाला असता बाबूच्या सर आणि दोन धावा देखील वाचल्या असत्या आणि एक मोठा फलंदाज बाद झाला असता. राहुल हा अष्टपैलू खेळाडू आहे तलेगाव वाडीचा, ज्याने बरेच मैदान गाजवले. तो फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षित राहिलाय आणि धावा कुठपर्यंत नेणार आहे षटकामध्ये. स्लोवरचं षटक आहे, शेवटचं षटक आहे, हाणामारी करणारं षटक आहे आणि त्या षटकामध्ये तलेगाव वाडी संघ किती धावा जमवणार याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. की गोलंदाज सरस कामगिरी करतायत की फलंदाज सरस कामगिरी करतायत हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. माननीय श्री राजेश जी लबडे साहेब गुरु ग्राम पंचायत माजी उपसरपंच खानावले यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. आमचे किरण मांडे यांनी बांधलेला हा संघ, त्यांचे मोठे बंधू माननीय श्री अविनाश दादा मांडे यांचा संघ मैदानावर खेळतोय. तीन मॅचेस अतिशय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ करणार हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. आडव्या पट्ट्यानं चेंडू जातोय फाईन लेग रिझर्व मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण केली होती, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. गोल रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. या दोन्ही फलंदाजांमध्ये तीन धावा सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. चित्याच्या चपलाईनं धावा पूर्ण केलं आहे. ज्यावेळेस अगदी पाहायला गेलं ना तर तुमच्याकडे फिटनेस खूप महत्वाची असते बाबूशा सर. जर विचार केला ना तर हे दोन फलंदाज होत ना मैदानावर, तर काल देखील अशा जवळपास चार चार धावा धावून काढल्या होत्या तलेगाव वाडी संघासाठी. आणि त्याचप्रकारे आता थोडीशी मिस्टेक केली अष्टरक्षकानं आणि लगेच एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि एकूण तीन धावा मिळतात या चेंडूवर. आणि या तीन धावाच्या बराबरीनं संघाची धावसंख्या आतापर्यंत धावलकावर नऊ या आकड्यावर. नवीन गोलंदाज प्रतीक लोअर पद्धतीचा फिल्टर चेंडू होता. चेंडू कार्पेटच्या छायानं सुपर लेग साइडला जाणार. तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्यासाठी प्रयत्न धोका होऊ शकतो. खराब कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांकडे मात्र दाद केली, पंचांनी दाद उचलून धरले आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. तन्वीरच्या स्वरूपामध्ये अति गाई आणि संकटात नाही काही गरज नव्हती तिसऱ्या धावेची मात्र तलेगाव वाडी संघाला. आणि त्या ठिकाणी यशक्षकानं कलेक्ट केला चेंडूला आणि गावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय तो म्हणजे तन्वीरच्या स्वरूपामध्ये ठोक डीजे. आमिर चार चेंडूंचा खेळ शिल्लक असावा. धावपळक्यावर धावा झाल्यात. दोन्ही मुख्य फलंदाज या ठिकाणी पवेलियन मध्ये परत आलेत. तन्वीर आणि शार्दूल संघाची धावसंख्या झाली आहे दोन बाद अकरा. या षटकामध्ये जर 10-15 धावा आल्या तरी चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊ शकतो तलेगाव वाडी संघ. अप्रतिम गोलंदाजी
फटका मोटा है, जबरदस्त फटका, टाइमिंग सा फटका, चेंडू जातो है सुपर लेसाईच्या दिशेला, दणदण करीत सी गगन चुंबे षटकार पकडू। बाबूशा जर विचार केला ना अगदी, तर हा फलंदाज खूप छोटा आहे, बघा त्याची एस टी किती कमी आहे आणि छोटा आहे, आदिवासी आहे त्यामध्ये आणि अतिशय चांगली फलंदाजी करत असतो नेहमी तलगावाडी संघासाठी खेळत असताना। कमी वयामध्ये छोटा पॅक, बडा धमाका, त्याने पहिल्याच चेंडूवर अतिशय अप्रतिम फटका पाहायला मिळाला, प्रेक्षकांची मने जिंकली, देखणा फटका पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळाला फलंदाजचा। संघ ज्या वेळेस संकटात होतो त्यावेळी मात्र या ठिकाणी तारण्याचा त्यानं प्रयत्न केला षटकारानं। संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धावफलकावर 17 या आकड्यावर। ज्या वेळेस तुमची परिस्थिती कठीण असते त्यावेळेस तुम्हाला सावरणं खूप माग जात। ज्या वेळेस आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, चेंडू जातो इष्टेशकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय। परत आला आपल्या गोलंदाजीवर, गोलंदाज एका षटकाराने मार खाल्ला जरूर गोलंदाज प्रत्येकाने, त्यानंतर जबरदस्त चेंडू हातले, एक चेंडू गुडल्यान स्पॉटवर आदळला, चेंडू डॉट टाकला, त्यानंतरचा चेंडू त्याने पुढे टाकला, लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू दिला होता, आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आमिरचा आणि फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतवलाय, तो म्हणजे गोलंदाज प्रत्येक या गोलंदाजाला। संघाची धावसंख्या स्थिर आहे, संघाची धावसंख्या आतापर्यंत धाबळकावर 17 या आकड्यावर। शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये, असं वाटलं तर तळेगाववाडी संघ 2 षटकामध्ये 25-30 धावा जमेल, मात्र गोलंदाजानं सरस कामगिरी केली आहे, कमालीची गोलंदाजी, सफल ठरले ते गोलंदाज, एक षटकाराने जरूर मार खाल्ला प्रतिंगा, त्यानंतर सुंदर गोलंदाजी हाताळली आहे। यॉर्कर लाईनचा चेंडू होता, फुलर लाईनचा चेंडू होता, खराब कलेक्शन या ठिकाणी फायदा होतोय, आना तू करता खराब आणि खराब या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, तळेगाववाडी संघाचा फायदा होतोय, कोण जिंकणार मात्र या ठिकाणी क्षेत्रक्षय जिंकले आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय, 2 धावा मिळतात या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर। अगदी पाहायला गेलं ना तर एक एक धाव खूप मोलाची आहे आणि एक एक धाव खूप कठीण जाईल मित्र, म्हणून गिरवल्या संघाला मागच्या सामन्यामध्ये गिरवल्या संघानं एक चेंडू आणि एक धावेची गरज असताना सामना जिंकला होता, गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी केली होती गोलंदाजानं, आता मात्र त्याने जवळपास 3-4 धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या तळेगाववाडी संघाला, त्या माग ठरतील का नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल। ठोक डीजे
जो मैच जीत कर आएंगे और दोनों के बीच में लकी ड्रॉ फिर से रहेगा, एक टीम फाइनल में जाएगी, उसके बाद जो टॉप थ्री में टीम पहुंची उसके साथ एक सेमीफाइनल मैच। तो चलिए तलेगा वाड़ी देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया बल्लेबाजी, खराब नहीं कहा जाएगा, 20 रनों का टारगेट से दो बन में कम नहीं माना जाएगा। और सत्यन चौधरी सर देखिए बात करेंगे महागुरु, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे कृष्णा गायकर सर, देखिए इनकी भी तारीफ सराहना करना चाहूंगा, डीजे भी देखिए बहुत अच्छा साथ दिए हैं, और उसके बाद अजीत जी आपका भी, और लाइव टेलीकास्ट समर्थ लाइव देखिए, अंपायरिंग भी देखिए बात करेंगे, इनका भी सराहना करना होगा। हाँ तो चलिए, तो बैटर जल्दी से जल्द जाइए मैदान पर, तो मौका है, चलते हैं थोड़ा सा जब तक बल्लेबाज पहुंचते हैं डीजे के पास। से मुझे राजा दे दिए थे कि बाबू साहब जा सकते हो, लेकिन देखते हैं अब रात तो इतनी हो चुकी है बस, और कुछ देरी की बात है। 20 रनों का टारगेट है, दोनों बैटर की बात करेंगे, तो यहां से स्ट्राइक पर ऋषिकेश नौ स्ट्राइक पर बात करेंगे, वेदांत गेंदबाजी की बात करेंगे, यहां से तनवीर देखिए गेंदबाजी की बात करेंगे, और ये चलिए पहला गेंद के पर फील्डर है, देखिए बड़ो क्या छोटा है यहां से, लेकिन सही जगह यहां पर फील्डर को लगाया गया था, रन आउट का फिर मौका बना था, क्या वहां पर विकेट पे हिट हुआ, पूरे झूम पड़े भाई, अम्मा दे मेरा मुंडा बिगड़ा गया। तीसरे अंपायर रन आउट के लिए चेक, चलिए यहां से क्या किए ना, तो प्रथा विकेट पर पहुंचा है, अपील तो बड़ा तेज हुआ है, आत्मविश्वास तो बहुत जोर से दिखाई दे रहा है, देखते हैं इस कॉन्फिडेंट के ऊपर कितना संयम खड़े उतरते हैं। चलिए हमारे संगम दादा देखिए यहां से आते हुए, क्या अंपायरिंग की यहां संगम दादा, लाजवाब है, थोड़ा इस मैच में उनको रिलैक्स मिला था रन आउट के लिए, देखिए यहां से चलिए नट आउट बैटर्स, तीसरा अंपायर कॉल आता हुआ निश्चित रूप से, पहले पैर पर देखिए विकेट नहीं लगा था निश्चित रूप से, बाद में देखिए जब सेकेंड अटैक में जाते तब तक देखिए बैटर सुरक्षित थे। तो चलिए चलेंगे मैच की तरफ, फिर एक बार दो रन कंप्लीट हुआ यहां से,
और एक बार देखिए सीधा स्ट्रेट खेला गया उसी रीजन पर। इस बार देखिए बड़ी आसानी से फील्डर देखिए भाई बात करेंगे, छोटा तीर करता है घाव गंभीर, तो दो रनों से भी जाएंगे तो करीब पहुंच जाएंगे चार रन आता हुआ, क्योंकि दो गेंदबाज कहा जाए तो सबसे अच्छे गेंदबाज आएंगे, काम आसान तो नहीं रहेगा लेकिन नामुमकिन भी नहीं है। लेकिन शुरुआत में कहूंगा अच्छा बल्लेबाजी से, क्योंकि गेंद बल्ले पर उनकी आ रही है, गैप नहीं मिल पा रही है, सर्कल नहीं है। और यहां पर देखिए फंसा लिए, और ये कितनी बार रहा। अभी इतना अच्छा आ रहा है, अभी रात में पहला देता। जल्दबाजी में कभी कभी हम अपना उम्मीद छोड़ देते हैं, लेकिन उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता। शायद यहां पर पहला विकेट देखिए रनआउट के रूप में गिरा है, और टीम का स्कोर देखिए बात करेंगे तो चार रन, कोई रन नहीं मिला अभी तक। देखिए बात करेंगे तीन गेंद हो चुका है, नौ गेंद बचा है जीत के लिए, देखिए बात करेंगे सोलह की जरूरत है। क्या मुकाबला का यहाँ से हालत होगा ये तो आने वाला वक्त समय बताएगा। कहते ना घायल तो यहाँ हर कोई परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है। क्या उड़ान भरेंगे गेंदबाज, क्या उड़ान भरेंगे यहाँ से नए बल्लेबाज। जो हौसला रखता है आसमान छूने का वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। पहला रन से यहाँ पर कंप्लीट करेंगे, दूसरे के लिए क्या तेजी से भागेंगे, और दूसरा रन भी यहां से बहुत तेजी से भागते हुए, और दो रन आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से छह रन। गेंद की बात करेंगे तो देखिए यहां से गेंद चार हो चुका है, अब भी देखिए यहां से बात करेंगे आठ गेंद बचा है और चौदह की जरूरत है, आठ गेंद चौदह की जरूरत है, क्या समीकरण बनते जा रहे हैं। ओ कमाल का गेंद, क्वार्टर डिलीवरी देखिए यहां पर लाजवाब एकदम से, कहते हैं ना पर अच्छी गेंद अच्छी इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है एकदम से। देखिए यहां पर हर टीम को देखिए क्राउड यहां पर आए हुए कम सम मिलकर टीम को सपोर्ट कर रहे हैं, जरूरी टीम का जो निश्चित रूप से नितिन दादा पेकर देखिए अच्छे हमारे दोस्त हैं, बहुत बढ़िया देखिए प्रतियोगिता वहां खेला गया था, लीग कंप्लीट हुआ, लेकिन आज उनके टीम ने भी एक गेंद जब एक की जरूरत थी, क्या गेंदबाजी तूफानी हुई भाई। इस बार देखिए ऊंचाई लिए, क्या कैच लिया जाएगा, नहीं तो दो रन तो मिलेगा भाई। ओ ये देखिए कैच छूटा और दूसरा भी मिला, कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए। आठ रन हुआ है, अभी भी देखिए बारह की जरूरत है और अंतिम छह गेंद बचा है। डीजे अब देखिए बात करेंगे 12 की जरूरत है, छह गेंद बचाए, मैच अभी भी देखिए बैलेंस है, कुछ जमी हो सकता है, एक आध बड़ा हिट मैच में वापसी कर सकता है, ये है बड़ा हिट तुन्ना तुन्ना। अरे गेंद
पांच गेंद अच्छे की जरूरत है। तेजी से भागेंगे भाई, यहाँ पर पहला रन लेंगे, दूसरे के लिए क्या बारह रन जाएंगे पर, और दूसरा रन दो दो रन बहुत बढ़िया भाग कर लिए हैं। अब चार की जरूरत है, गेंद बची है चार, जीत के लिए चाहिए चार। मैच कितना करीब आता हुआ देखिए, ऐसे बहुत बढ़िया बल्लेबाजी, छक्का दागते हुए यहाँ पर बैटर की बात करेंगे, ऋषिकेश की बात करेंगे, एकदम से यहाँ पर साबित किया भाई लाजवाब बल्लेबाजी, एकदम से देखिए पनपुट पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक आगे पैर लेते हैं और इस बार फंस गया शॉर्ट सिलेक्शन, इस बार कैच नहीं छोड़ा। अब तीन गेंद चार की जरूरत है। की जरूरत है, बहुत बढ़िया देखे मैच यहां से बन चुका है। मैच चाहे तो यहां पर बचा भी सकते हैं गेंदबाज और बैटर जीत भी सकते हैं, दोनों टीम की देखिए नजर तो रहेगी इस मैच के ऊपर। बहुत बढ़िया देखे कांटे का मुकाबला, क्योंकि कहते हैं ना फाइनल तक पहुंचना और फाइनल पर जीतना वो एक मजा अलग रहता है। अब वहां तक पहुंचने की दोनों टीम का सोच रहेगा, यहां से सफर यहां समाप्त करना नहीं चाहेंगे, सफर को और आगे लेकर जाना चाहेंगे। लेकिन क्या ये काम है, अब फंस गए हैं, लेकिन एक रन आ गया भाई, क्या मैच करीब आ रहा है भाई। अब दो गेंद तीन की जरूरत है, किरोनी टीम देखिए यहां से एक बड़ा हिट नहीं तो सिंगल डबल, एक डबल आएगा तो फिर मैच करीब आ जाएगा। दो गेंद तीन की जरूरत है, क्या ये काम कर पाएंगे स्ट्राइक पर इस बार बैटर्स। दीपेश देखिए बात करेंगे, दोनों बल्लेबाज के बीच में आपस में चर्चा बातचीत यहां पर चलता हुआ, काम तो आसान नहीं है लेकिन नामुमकिन भी नहीं है। तीन बात है, राहुल देखिए एकदम से लंबे रनअप के साथ, दो गेंद तीन की जरूरत है। अब हवा में गेंद है और ये निर्णायक कैच है, यही कैच नहीं था ये मैच था, क्योंकि अब कंपल्सरी तीन रन मतलब आपको बड़ा हिट लगाना होगा, तीन तो भागना यहां पर इतना आसान नहीं होगा। डीजे चुराएगा, क्या ये मुकाबला यहां से सपना दिखाएगा। एक गेंद तीन की जरूरत है, क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा, ग्रुप पानी में आग लगेगी, हर पत्थर पिघल जाएगा। एक गेंद तीन की जरूरत है, चलिए जोरदार ताली अंतिम गेंद के लिए, थर्ड बैटर करेंगे मैच को फिनिश या गेंदबाज। ये चले भाई तलेगा और जिंदगी मैच को यहां पर जीतते हुए और सेलिब्रेशन देखिए ऐसे